पाण्याच्या नावावर श्रीमान उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घरं चालवण्याचं काम केलं. जोपर्यंत मुबलक पाणी त्यांना मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे. की राम कदमनी ठरवलं आणि बोलला तर ती गोष्ट करतो म्हणजे करतोच. ज्या उद्धव ठाकरेजींच्या लोकांनी त्या ठिकाणी पाण्याचा धंदा केला त्यांच्या विरोधातला रोष आहे. ज्या माझ्या आया बहिणींना आज पाणी मिळत नाही हा त्यांच्याविषयी केलेला पण आहे. आपल्याला राम कदम यांचा स्वभाव माहिती आहे. अनेक विषयांवर त्यांचं रोखटोक विधान आणि त्यांचे रोखटोक बोलणं हे देखील माहिती आहे. सध्या राम कदम एका वेगळ्या विषयावर चर्चेत आहे. सध्या त्यांनी शेंडीला गाठ मारलेली आहे. नक्की या शेंडीला गाठ का मारलेली आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. राम कदम जी काय नवीन लूक तयार केला आहे, नवीन लूक आहे की काय? जेव्हा लोक आपल्याला निवडून देतात आणि जर त्या लोकांची कामं जर होणार नसतील तर आपल्या निवडून येण्याचा काय उपयोग आहे? मी आजपर्यंत लाखो लोकांना स्वतःचे आईवडील समजून श्रावण बाळाच्या भूमिकेतून काशी यात्रा घडवली. आजच काशीच्या यात्रेतून परत आलो आहे. पण माझा जो मतदारसंघ आहे हा सगळा डोंगराळ भाग आहे. जरी करता त्याचं नाव घाटकोपर वेस्ट असलं तरी आपण विमानातून खाली उतरत असताना उजव्या हाताचा जो डोंगर आहे तो माझा मतदारसंघ आहे. आणि त्या ठिकाणी हळूहळू काही झोपडी दादांनी झोपड्या वाढवत 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 पूर्ण डोंगर व्यापून टाकला. पण मूलभूत पाण्याचा प्रश्न हा तसाच पेंडिंग राहिला. पाण्याच्या नावावर श्रीमान उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी त्या ठिकाणी घरं चालवण्याचं काम केलं. म्हणजे पाणी या विषयावर लोक दुकान चालवू शकतात. आपण तिथल्या लोकांना जाऊन विचारा. लोकांकडून 20,000 घे 50,000 घे अशा स्वरूपात दुकानदारी केली. परिणाम असा झाला, एका ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या लोकांनी प्रचंड झोपड्या बांधल्या, दुसऱ्या ठिकाणी पाण्याचा व्यापार केला आणि परिणामी कोणालाच पाणी आता मुबलक मिळत नाही. त्यामुळे माझा निश्चय आहे की घाटकोपरच्या वर्षानगरपासून रामनगर, हनुमाननगर, रायगड, अपरडोपाडा, लोअर डोपपाडा, असलफा विलेज, भटवाडी, रामजीनगर, सिद्धार्थनगर या सगळ्या भागात जोपर्यंत मुबलक पाणी त्यांना मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही ही माझी प्रतिज्ञा आहे. पण ही तुम्ही म्हणतायत की उद्धव ठाकरे सरकार असताना हेच काम झालं नाही. आता महापालिकेत प्रशासक आहे, तुमचं सरकार आलेलं आहे, तुम्ही सरकारला काय या संदर्भात सांगितलं आहे का? मुळामध्ये या बाबतीत मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. त्यातला एक भाग जो आहे रामजीनगर, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची लाईन बदलणं सुरू झालं. अनेक ठिकाणी आपण पाण्याच्या टाक्या बांधतोय त्याचंही काम आता प्रशासकीय मान्यतेपर्यंत आलेलं आहे. पण एक स्वतःला सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ केल्यावर आरशात जेव्हा आपण केस विंचरतो तर त्यावेळेस जी बहीण माझ्या मनगटावर प्रेमानं राखी बांधते, जे म्हातारे आई वडील मला मुलगा समजतात, त्यांचं दुःख मला दररोज जाणवलं पाहिजे. म्हणून मी माझ्या स्वतःच्या प्रेरणेसाठी एक स्वतःचा निश्चय हा ठाम असला पाहिजे, त्याच्यासाठी मी केस वाढवतो आहे. आणि माझ्या घाटकोपरच्या लोकांना विश्वास आहे की राम कदमनी ठरवलं आणि बोलला तर ती गोष्ट करतो म्हणजे करतोच. पक्ष नेतृत्वाला सांगितलं आहे, भेट झाली आहे की या प्रश्नासंदर्भात काही चर्चा झाली आहे? आठवड्याला महानगरपालिका आयुक्त, महापालिकेचे अधिकारी यांच्या उपमुख्यमंत्र्यांना काय सांगितलं? कारण ते निर्णय या ठिकाणी घेतात, तुमचे पक्षाचे नेते देखील आहेत. मुळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांची साथ तर आहेच, पण काही गोष्टी प्रशासकीय स्तरावर सध्या सुरू आहेत. ज्या ठिकाणी आवश्यकता लागेल त्या त्यांची मदत निश्चितपणे मला लागेल, ती घेणार आहे आणि ती मिळणार आहे मला. पण एक मात्र निश्चित आहे की पाणी हा विषय जोपर्यंत घाटकोपर पश्चिमचा सुटत नाही तोपर्यंत मी डोक्याचे केस कापणार नाही. पण त्यांना या संदर्भात तुम्ही जे प्रण घेतलेलं आहे त्याची काय कल्पना आहे त्यांना, तुमच्या नेत्यांना? नाही, सभागृहात सगळ्यांनाच माहीत आहे की केस का वाढवलेत, वाढवण्याचं काय कारण, सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांनी विचारलं नाही असं की अरे राम कदम काय हे सगळे आपलं सरकार आहे आपण कशाबद्दल? हा रोष मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या उद्धव ठाकरेंच्या सरकारनं भ्रष्टाचार केला त्यांच्या विरोधातला हा रोष आहे. ज्या उद्धव ठाकरेजींच्या लोकांनी त्या ठिकाणी पाण्याचा धंदा केला त्यांच्या विरोधातला रोष आहे. ज्या माझ्या आया बहिणींना आज पाणी मिळत नाही हा त्यांच्याविषयी केलेला पण आहे, शपथ आहे, प्रतिज्ञा आहे. नाही पण आता नेते बदलले, सगळे बदलले, आता सगळ्या गोष्टी सरकार आलं आहे तुमचं, तर आता प्रण ठेवण्याला काय विषय? नाही, पण हा माझा आधीपासून आहे. मी हे जे डोक्याचं केलं आहे हे सरकार येण्याच्या आधीपासून केलेलं आहे आणि आता ते प्रगतीपथावर आहे.
येणाऱ्या वर्षभरामध्ये माझ्या घाटकोवरला पूर्णपणे पाण्याचा प्रश्न हा बऱ्यापैकी सुटलेला असेल. एक वर्ष हे संपूर्णपणे असंच राहील असं पण वेळेची मर्यादा नाही सांगू शकणार. पण मी माझ्या स्वतःला कालमर्यादा आखलेली आहे, कारण ज्याला डेडलाईन नाही ते काम कधी स्थळीत जात नाही, त्याच्यामुळे या कामाला मी एक डेडलाईन आखलेली आहे. नक्कीच या कामाला एक डेडलाईन आहे, जोपर्यंत काम होणार नाही तोपर्यंत मी केस कापणार नाही, ही भूमिका जी आहे ती राम कदम यांनी या ठिकाणी घेतली आहे. विडियो दिनेश कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.